शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल चोरणाऱ्या सराई टोळीला बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 30,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना जेरबंद केलं आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये फारुक मेहबूब शहा, शाहरुख उर्फ रहमान शहा आणि शेख जहांगीर शेख हमजा या तिघांचा समावेश असून हे तिन्ही आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या सराईत गुन्हेगारांकडून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, चिखली, मेहकर, जानेफळसह विविध ठिकाणी केलेल्या शेतमालाच्या चोरीची कबुली त्यांनी दिली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून शेतमालाच्या चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तूर, सोयाबीन ही जी पिकं आहे शेतकऱ्यांची तयार पिकं वगैरे आणि काही गोडाऊनमधून काही शेतातून बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या त्या वेळेला संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते आणि त्याच्या मागावर आमची पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि LCB जी टीम आहे ते पण होते आणि याच्यामध्ये एक चांगलं याच्यामध्ये डिटेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये 3 आरोपी जे आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि जवळपास त्यांच्याकडून 10 गुन्हे जे आहेत ते डिटेक्ट झालेले आहे आणि जवळपास 30 लाखाच्या वर मालाची याच्यामध्ये रिकवरी झालेली आहे. एक अत्यंत चांगलं हा डिटेक्शन आहे. याबद्दल मी डिटेक्शन करणारी आमची जी सर्व टीम आहे त्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो.